सगळ्यांचा बोलवता धनी सागर बंगला. मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला बोल. माझ्या विरोधातला बोलवता धनी हा सागर बंगला आहे अशा शब्दात मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे. प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या मागे कोण आहे यावर बोलताना मनोज जरांगेंनी सागर बंगला असल्याचं स्पष्ट करत सागर बंगल्यावरून कोणी माणूस खाली आला की तो बिघडतो असा टोला देखील लगावलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल तर विधानसभा निवडणूक लढवण्यात येईल आणि याबाबतीत जो निर्णय घ्यायचा तो 26 ऑगस्ट रोजी पार पडणाऱ्या बैठकीत घेतला जाईल. पण अपक्ष हाच आमच्यासमोर पर्याय आहे आणि ज्या ठिकाणी राखीव मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मराठा समाज एकगठ्ठा आरक्षणाच्या बाजूने असणाऱ्या उमेदवाराला मतदान करेल असं देखील मनोज रंगे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आरोप करणार नाही, पुढे आरोप होतीलच, दोन्ही बी सुरू करणार आता, कारण दुसरं काही सापडत नाही ना. ज्यावेळेस माणूस सापडत नाही, कशात गटत नाही, त्यावेळेस त्याला बदनाम करायचं. ऐकत नाही, त्यांना फुटत नाही, मॅनेज होत नाही, मग त्यावेळेस त्याला बदनाम करायचं. हे त्यांचं काम आहे. ते आरोप कधीच काही बंद नाही करणार, कारण दुसरं सापडतच नाही. पण मीडियाच्या बांधवाला उत्तर मिळालं आहे की त्यांनी तुमच्याकडेच प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला उत्तरं मिळालेली आहेत. आता त्यांच्याकडे नेताच नाही राहिला मी त्याचं आहे म्हणायला. त्यांनी शरद पवार सांगितले, फडणवीस सांगितले, शिंदेसाहेब सांगितले, जे नाही ते सांगितलं. काही काही पक्षाचे नावं मला माहीत नाहीत. मागच्या 5 महिन्यात त्यांचे नावं घेतले होते त्यांनी, खेपाटीशीर म्हणून. त्यामुळं इथं फक्त जनता मालक आहे माझं, बाकी कोणी नाही. आणि खरंच सांगायचं ठरलं ना, कोणी जर पाठीशी असला ना आंदोलन चालवता येत नाही. सागर बंगला सगळ्यांचा, सागर बंगला, सागर बंगल्यावर माणूस खाली आला की बिघाडाच. चलो धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे, प्रस्थापित नेते पण आहेत, सर्व पक्षी आहेत, त्याच्यातलं कोणी उमेदवारी मागायला तुमच्याकडे आलं तर त्यांना ते समाज 29 ठरवलं काय काय करायचं. पण आमची शेवट फायनल इच्छा आहे की गोर गरिबाची लाट आहे, गोर गरिबाला संधी याच्यात द्यायची. त्यांनी यावेळेस उभा राहावं गरिबाच्या पाठीमागे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.